आहे स्टार्टर पार्ट. दोन दिवस काम बंद हा, दोन दिवसांनी काम केवा. पैशाचं काय केलास? बोललंय मी मालकाक, मालक करीत दोन दिवसांनी. चला टार्गेट ना काय प्रॉब्लेम नाही, दोन दिवसात टार्गेट पूर्ण होता. म्हण्या अरे हे म्हण्या ओ मनोवर्षे कसल्या इजारात कसल्या चाललो? अरे ये बाबा दोन मिनिटा बस, काय तुझी नेहमीचीच काम बघशील जेव्हा तू घाईत असतोस. खाय गेल ओ मालक, दोन कटिंग चहा द्या. म्हण्या तसं काय विषय मोठो नाही, मागे मी जो विषय बोललोय ना तोच विषय आहे. पण काय झालं, तू त्याच्यावर लक्ष दिलंच नाही किंवा विचार पण केलंच नाही. आता कसा माहिती आहे, होय आमच्या ह्या इंटरनॅशनल कंपनीकडे ही स्कीम आहे. आज समजा तू 1-5 हजाराची गुंतवणूक केलंस तर पुढे त्याचं भविष्यात तुझ्या चेडवाच्या लग्नात खूप मोठा उपयोग होऊ शकता. अरे पण अरे ह्या तू समजून घे, फार पूर्वी 10 रुपयात शेतकरी माणूस मजूर चिरे कामगार घर चालवी होतो. 10 वर्षात काय झालं, त्याच्यावर 1-0 वाढलो. 100 रुपयात कसा बसा कुटुंब चालवूक लागलो. आज परिस्थिती अशी आहे, आज 1000 रुपये असले तरी गरीब माणसा कुटुंब चालवता येत नाही. 10 हजारात कुटुंब कसं तरी चालवता सामान्य माणूस. पण उद्या 10 वर्षानंतर 1 लाख जो कमवू शकत नाही तो आपला कुटुंब किंवा आपल्या मुलाबाळांचा काही करू शकणार नाही. त्यामुळे ह्या स्कीममध्ये तू पैसे गुंतवलंस तर उद्या पुढे तुका तुझ्या चेडवाच्या लग्नाक अगदी काही प्रॉब्लेम येऊचो नाही. लक्षात दिलो विषय तुझ्या? कसा तुका काय मी लबाड बिबाड माणूस नाही ना वाटत बाबा? मी तसा कधी म्हटलंय तुका? तसा नाही, म्हणजे कसा अरे लोक मागून काही म्हणते. पण कसा माहिती आहे, बघ आपण साधे धायकाला गेला ना तरी 100-200 रुपये खर्च होतं. होय होय बरोबर. असेच खै जत्रेक गेलं तरी 500-600 रुपये खर्च होतं. होय तर तुझ्या मुलीच्या लग्नाचं विचार घे तू, आणि ह्या विचारानं तू आमच्या कंपनीकडे गुंतवणूक कर. तुझ्या सगळ्या पैशाची गॅरंटी मी घेणार. आता कसा 2 फॉर्म शिल्लक रवले आहेत आणि शेवटचे 2 दिवस मी तुझ्यासाठी 1 फॉर्म राखून ठेवलेलो आहे, तेव्हा तू ह्याच्यावर विचार करू नाही म्हणा नको. चालत हां, आता कसा बोललं? कारण का माका माहिती होता तू नाही म्हणणार नाही. तू आता ह्याचा विचार कर आणि ह्यो निर्णय जो आज रात्री तू तुझ्या बायकोबरोबर बोल आणि निर्णय घे, आणि परवा याच ठिकाणी तू माका भेट. ओके चालत चालत हां. ऐकलंस भो, तो विनायक भेटलो होतो, त्या स्कीम बद्दल बोलत होतो. क्रीम कसली हो? क्रीम क्रीम नाही गो, स्कीम म्हणतात त्या का. आपण महिन्यात पैसे गुंतवतो ना, त
तसली स्क्रीम मागे नाही का आपणा जाताना बाईक वर मानून गावलेलो तो तो माहिती आहे पुढे बोला काय ता मी काय म्हणतोय तो सांगता तसा करूया ना करू काय पण आधी दर महिन्यात लोकांची उसनवार करून या कसा बसा घर चालवतोय मी अगो पण माका सांगा तुम्ही तुमच्या खिशात दमडी तरी असता काय हो शिल्लक ओ खसून आणतलास गुंतवणूक अगो उद्या पिंक्या मोठा होताला हा त्याच्या लग्नाचा विचार नको करू हा पोरीच्या भविष्याचा विचार नको करू ओ पिंक्या तिसरी था अजून मग मोठा नाही होताला काय बाय माणूस हायो काय कळत नाही ओ चार पैसे अधिक असतले तेव्हा करू भाई ही क्रीम मगे अधिक पैसे राहुले ना काय मगे काय तर करूया वाय थोडे दिवस थांबा तो कळणार नाही कसा गो समोरच्या शब्द दिलंय मी ओ आग लागायला तुमच्या शब्दात ओ तो लबाडा माणूस लबाड लोक बोलतो त्याच्याबद्दल तुम्ही त्याका भुला नको कळणार नाही कसा गो ओ माका कळता म्हणून यो संसार टिकलो हा तुमचो तुम्ही आता अधिक मला डोके फिरवू नको आधीच्या आगीत माझ्या डोक्यात तापला यो पहिली तू आ माझ्या हातात काय गो तुका काय झालं रडाक आहे माका पुस्तक आया गेलो एक वेळ झालो बाय माका रोज रडत गे शाळेत बघा गो बापाशी सांग तुझ्या पप्पानो घ्या ना माका पुस्तक घेऊया गो नंतर आता आज जाणी दुसरा अभ्यास कर माझ्या लाडक्या रडा नको हस बघू हस हे घे हे 2 रुपये घे आणि तुका काहीतरी खाऊ का दुकानावर जाऊ हस बघू हस हस जा तो पेपर घे आणि जाताना त्या भाऊ काकांका देऊन टाक जा काय रे हे म्हणे कसल्या गुंतवणुकीबद्दल बोलत होतास काय नाही हो रावणदेव त्याका ना माझा कधी पटणार नाही अरे पण काय ता हो पोरीच्या भविष्यासाठी 4 पैसे काय गुंतवून म्हटलं ती बायकोच्या कधी डोक्यातच जात नाही हो अच्छा अच्छा ती गुंतवणूक काय बरा बरा समोरच्या शब्द दिलंय ना मी पण मी काय म्हणतोय तर ऐकशी जरा काय ता नाही तुझो विचार अगदी बरोबर असा गुंतवणुकीचो पण मगाशी ता पिंक्या आपल्या गुंतवणुकीबद्दल तुका विचारूसाठी दरवाजात इल्ला ता काय तुझ्या लक्षात इला काय ता हा ता पुस्तकाबद्दल सांगत होता अरे मग ती गुंतवणूक नाही काय त्याची तापवर गेलो 1 महिन्यापासून सारख्या तुमच्या पाठी लागला माका पुस्तक घ्यावा म्हणा 60-70 रुपयाची पुस्तक ता फार हुशारा पोरग्या पण बाई एक पुस्तक नाही म्हणून वर्गात जेव्हा त्याका वर्डत असतं तर त्या बिचाऱ्या पोराच्या मनात काय वाटत असत याचो कधी विचार केलंस काय रे हा हा पोरगो असतं तर त्याच्यासाठी काहीतरी केलं असतं लोक अरे ह्या चेडू झाला म्हणून काय झाला हा अरे मी तुका विचारलं येत नसतंय या माझा कंबारडा मोडला म्हणून नाही तर मीच केलं असतंय काय तर त्याच्यासाठी बरा हिला लक्षात काय तो विचार कर काय ठरवू जातो तर तू ठरव मी जरा पाय मोकळे करून येतोय